जर तुम्हाला खरोखर कृपेच्या छत्राखाली जीवन जगायचं असेल तर तुमच्याकडून आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे तुम्ही एका भक्ताप्रमाणे वागायला हवं, ढोंगीपणाने नको. एक ढोंगी भक्त नव्हे, मी आधीच म्हटल्याप्रमाणे हे झाड प्रत्यक्षात कसं काम करतं हे माहिती नाही आहे. तुम्हाला माहिती नाही एक गवताचं पातं कसं कार्य करतं. तुम्हाला माहिती नाही सृष्टीतली एकूण एक गोष्ट कशी कार्य करते. माहिती आहे का तुम्हाला? नाही. म्हणून मला हवंय प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही बारकाईनं लक्ष दिलेलं. प्रत्येक गोष्ट तुमच्यापेक्षा जरा अधिक बुद्धिमान आहे. जेव्हा तुम्ही इतके मूर्ख आहात, जेव्हा तुम्ही एखादं झाड पाहता, एखादा पर्वत पाहता, एक गवताचं पातं, सगळं काही, ते जे काही आहेत, जसं त्यांचं अस्तित्व आहे, यासाठी तुम्ही त्यांना पाहावं. नाही नाही, माझं शरीर सुद्धा आहे. ते ठीक आहे, तुमचं शरीर अद्भुत आहे. तुमचं शरीर पुष्कळ गोष्टी करत आहे जे तुम्हाला माहितीच नाहीये. एक व्यक्ती म्हणून तुम्हाला काय माहिती आहे? ह्या गवताच्या पात्याला जीवनाबद्दल जे माहिती आहे ते तरी तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही बारकाईने लक्ष दिलेलं मला हवंय. अगदी एक वाळूचा कण सुद्धा, त्याला जीवनाबद्दल तुमच्यापेक्षा बरंच काही माहिती आहे. तर सृष्टीतलं तुमचं स्थान कनिष्ठ आहे. इतर सगळ्या गोष्टी तुमच्या आधी लाखो वर्षापासून इथे आहेत आणि त्यांना तुमच्यापेक्षा बरंच काही माहिती आहे जीवनाबद्दल. म्हणून प्रत्येक गोष्टीत कुतूहल आणि भक्तिभावानं तुम्ही वावरलेलं मला हवंय. तर फक्त पुढचे 24 तास हे करून बघा. हे एवढंच गरजेचं आहे. जीवनाची दारं उघडण्यासाठी हे एवढंच गरजेचं आहे की तुम्ही स्वतःबद्दल जास्त विचार करत नाही. तुम्ही स्वतःबद्दल असे अभिप्राय निर्माण करत नाही जे खरे नाहीयेत. स्वतःबद्दल जे काही मत विचार तुमच्या डोक्यात चालले ते चुकीचे आहेत. कारण जेव्हा अस्तित्वातील मूलभूत जीवनाचा प्रश्न येतो तेव्हा या मातीला जे काही माहिती आहे ते तुम्हाला माहिती नाहीये. हो ना? सामान्यतः अमेरिकेत मातीला ते घाण म्हणतात. जे या मातीला माहिती आहे ते तुम्हाला माहीत नाही. ही माती जे करू शकते ते तुमचा मेंदू करू शकत नाही. हे खरं आहे ना? खरं आहे ना? हे म्हणून जेव्हा तुमच्या भोवती अशी ज्येष्ठ प्राचीन विशाळ मंडळी असताना तुम्ही जरा हळुवारपणे चालायला शिका. कळतं का तुम्हाला? तुमच्याच तंद्रीत चालू नका. कारण तुमच्या भोवतालची चराचर सृष्टी आहे साधी सुधी नाही. जर तुम्ही फक्त या प्रकारे चालू लागलात, जर तुम्ही भक्तिभावाने चालू लागलात, तर हळूहळू अलगदपणे तुम्ही कृपेच्या ओटीत पडाल. कृपा नसेल तर आध्यात्मिक मार्ग चोखाळणे एक अत्यंत कठीण गोष्ट आहे. ज्या कठोर अनुभवांमधून मी गेलोय ते अनुभव कुणाच्याही वाटायला येऊ नयेत असं मला वाटतं. म्हणून यासाठीच हा सगळा खटाटोप.